उचल्या या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत लक्ष्मण गायकवाड तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणत्या व्यक्तीने मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती एनी अॅनिभेझंट उपरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत लक्ष्मण माने केसरे हिंद पदवी प्रथम कोणत्या महिलेला देण्यात आली होती पंडिता रमाबाई भगवद्गीतेचे मराठीत केलेले ओविबद्ध भाषांतर गीताई हा ग्रंथ कोणाचा आहे विनोबा भावे वेबसाईट फ्रंट पेज तयार करण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो एच टी एम एल एच आर चे एच आर एस ए हे नामकरण कधी झाले एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये अग्निपंख हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ए पी जे अब्दुल कलाम श्यामची आई या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत पांडुरंग सदाशिव साने पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते बनारस भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत असे म्हटले जाते निलगिरी पर्वत दिफू हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे आसाम लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे मध्य प्रदेश युगंधरा या कादंबरीचे लेखिका कोण आहेत सुमती माडे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती दादाबाई नोरोजी स्वतंत्रपूर्व काळात मंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत विजयालक्ष्मी पंडित कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अनुताई वाघ शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत अण्णाभाऊ साठे अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई यांनी विद्वांसाठी कोणती संस्था स्थापन केली होती शारदा सदन छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे शिवाजी सावंत भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे दिल्ली अल्पसंख्याक महिलाचे नेतृत्व विकासासंबंधी योजना कोणती आहे नई चेतना योजना महात्मा गांधींनी अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा सत्याग्रह मिल स्ट्राईक कोणत्या वर्षी केला एकोणीसशे अठरा साली सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली एकोणीसशे एकोणचाळीस साली तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीशे सहासष्ट विधवा विवाह संघाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केव्हा केली अठराशे त्र्याण्णव साली आर ला उत्तर देण्यासाठी कमीत कमी कालावधी किती असतो तीस दिवस अठराशे चौसष्ट साली मद्रास येथे वेद समाजाची स्थापना कोणी केली श्रीधरलू नायडू दोन हजार तेवीसच्या खेलो इंडिया गेम्स गेम्समध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पदके मिळाली होती महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस हा लोककथा संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे दुर्गा भागवत भारतात एकूण किती टक्के वनक्षेत्र आहे एकवीस पॉइंट बहात्तर शाह जफर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट अघळ पघळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे खालीलपैकी कोणती नदी कावेरी नदीची उपनदी नाही इंद्रावती नदी पुनर्जन्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे शांता शेळके लॉर्ड चार्ल्स हार्डिंगचा कार्यकाळ कोणता आहे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सोळा महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते सुरेश जोशी आर टी आय दोन हजार पाच महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात लागू करण्यात आला ऑक्टोबर समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात संपीडित बायोगॅस स्थापन करण्यात आला आसाम खालीलपैकी कोणते कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे कलम पाच तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती देवेंद्रनाथ टागोर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती प्रति चौरस किमी होती तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी दोन हजार अकराची जनगणना ही देशाची कितवी राष्ट्रीय जनगणना होती पंधरावी कोणत्या राज्यासाठी पूर व्यवस्थापनासाठी वर्ल्ड बँकेने निधी जाहीर केला आसाम विणकरांसाठी नेथुम्मा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तेलंगणा छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाली होती एकशे चाळीस अरवली ग्रीनवॉल प्रोजेक्टचा शुभारंभ कोठे करण्यात आला टिकली हरियाणा एनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैतन्य गाथा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे सेनापती बापट युगंधर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे शिवाजी सावंत रातांदळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो जीवनसत्व दूधसागर धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गोवा महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे विश्वास पाटील श्यामचाई हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे पांडुरंग सदाशिव साने मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे कविता मुरुमकर भारताची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या किती टक्के आहे सतरा पॉईंट पाच शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रमाबाई महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती सत्यशोधक समाज राजा राम मोहन यांचा जन्म कोठे झाला होता राधानगर बंगाल मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहेत बेचाळीसावी सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती कोणती आहे गुलवेल दोन हजार बावीसचा मेजर धनचन खेळ रत्न पुरस्कार कोणास मिळाला शरद अशंता कमल पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे ब जीवनसत्व जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे चार नगरातले माझे विश्व रथचक्र या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत श्रीपाद खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मिनी घटना म्हणून ओळखली जाते बेचाळीसावी नटसम्राट या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत विवा शिरवाडकर भारतीय संविधानाच्या कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा असे कोणी म्हटले डॉक्टर बी आर आंबेडकर साधना या वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत पांडुरंग सदाशिव साने भारत अमेरिकेदरम्यान होणारा संयुक्त लष्करी सराव कोणता आहे अवब दोन्ही कॉप सत्तावीस या परिषदेमध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले होते भूपेंद्र यादव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात महिला साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वात जास्त होते केरळ आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राजा राममोहन रॉय भारक सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती एकोणीसशे पाच साली जाती व्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्र्यंबकवी सरदेशमुख अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये परम हो सभेची स्थापना कोठे करण्यात आली मुंबई मुदोल हाउंड ही कुत्र्याची जात कोणत्या राज्यात आढळते कर्नाटक महाराष्ट्राचा सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार पंधरा साली बलूत हे पुस्तक कोणाचे आहे दया पवार सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले फिरियाद पौर्णिमा हे दोन काव्यसंग्रह कोणाचे आहेत हिरा बनसोडे खालीलपैकी कोणती नदी हिमालय पर्वतरांगेत आहे वरीलपैकी सर्व कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली सतराशे त्र्याण्णव साली नवीन राज्याच्या निर्मिती संबंधी कलम कोणते आहे कलम तीन चार्ल्सऊडचा खलिता केव्हा सादर करण्यात आला अठराशे चोपन्न साली अपूर्वा अलाटकर ही मेट्रो चालवणारी पहिली महिला कोणत्या जिल्ह्यातील आहे सातारा वाउटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर शतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिली आहेत गोपाल हरी देशमुख बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता वॉरन हेस्टिंग महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात जी ट्वेंटीची बैठक झाली आहे वरीलपैकी सर्व मूलभूत अधिकारावरील वर्मा समिती कोणत्या वर्षामध्ये नियुक्त करण्यात आली होती एकोणीसशे नव्याण्णव साली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्माच्या लोकसंख्येची टक्केवारी किती दोन पॉइंट तीन रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती स्वामी विवेकानंद अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी दिल्लीचा बादशाह कोण होता बहादुर शाह जफर लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल केव्हा होता अठराशे आथ अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न